ब्रेकिंग न्यूज बुलेटिन सुरुवाती आज आप बघणार आहोत जुनी पेन्शन योजने का जो मुद्दा होता त्याबद्दल आता एक महत्त्वाचा निर्णय लवकरच लागू होऊ शकतो। योजना त्रिसदस्यीय समिति समोर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। अधिकारी आणि कर्मचारी महासंघाची चर्चा देखील होती आहे, त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। सरकारने जुनी पेन्शन योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून येत्या काही दिवसात जुनी पेन्शन योजना सदृश आर्थिक संरक्षण लागू होऊ शकते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, काय नेमकी माहिती? अजिंक्य, 14 मार्चला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अधिकारी वर्ग जो आहे त्यांचा महासंघाने चर्चा केली होती आणि लवकरच ही योजना जी आहे ती लागू केली जाईल किंवा त्या संदर्भातली संबंधित योजना ती लागू केली जाईल असं आश्वासन दिलं होतं। 3 महिन्याचा कालावधी दिला होता। या त्यामध्ये तीन सदस्यीय एक समिती तयार केली होती मुख्य सचिवांची आणि इतर दोन अधिकारी यांची। यामध्ये ही समिती जी आहे त्यांचा कार्यकाल संपला आणि कार्यकाल संपल्यानंतर समितीने काय चर्चा केली, कशा पद्धतीनं जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल किंवा त्यामध्ये जे आर्थिक संरक्षण आहे ते लागू केलं जाईल या संदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रिका अधिकारी यांचा महासंघ जो आहे त्यांची आज बैठक बोलवली होती। त्या बैठकीमध्ये अतिशय सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे आणि या बैठकीनुसार त्यांना सांगण्यात आलेलं आहे की आता समितीचं कामकाज जे आहे ते संपलेलं आहे। 31 जुलैपर्यंत एक अहवाल तयार केला जाईल आणि तो अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना दिला जाईल आणि त्यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजनेतल्या जे महत्वाचे जे मुद्दे आहेत ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळेल ते तसे तसे लागू केले जातील आणि तो अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी सादर केल्यानंतर काही काळात त्याच्यावरती निर्णय लवकरच म्हणजे ही योजना आता लागू होऊ शकते असं सध्या तरी दिसतंय। अजित, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। पुढच्या आणखीन एक महत्त्वाची बातमी, कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी आता बीएमसीमध्ये ईडीकडून छापेमारी करण्यात आलेली आहे। बीएमसीच्या भायखळा इथल्या एल या मध्यवर्ती कार्यालयात ईडीचं पथक दाखल झालंय। ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी सुद्धा सोबत आहेत। या सर्च ऑपरेशनमध्ये पंच म्हणून एसबीआयचे अधिकारी सोबत आहेत। सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं पालिका अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे। आणि या संदर्भातली माहिती जी आहे ती आता आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, अत्यंत महत्त्वाची ही धाड मानली जाते, छापा मानला जातोय, हे जे काही सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं, काय नेमकी याबद्दलची अपडेट? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास 67 अधिकाऱ्यांच्या टीमना 17 ठिकाणी मुंबईमध्ये धाडसत्र केलं होतं आणि या सगळ्या प्रकरणाचं मुख्य कारण जे होतं ते म्हणजे की कोविड काळातला लाईफलाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला दिलेला सेंटरचा घोटाळा, आणखीन मोठ्या आर्थिक रकमेची हेराफेर याच्यात झालेली आहे। आणि आता बीएमसीचं भायखळ्यातील हेच आहे ते मध्यवर्ती केंद्र, गणेश आपण दाखवूया, हेच आहे बीएमसीचं मध्यवर्ती खरेदी खाते अर्थात केंद्र। आणि याच ठिकाणी खऱ्या अर्थानं या कोविड काळातल्या साहित्याच्या खरेदीचे सगळे निर्णय झाले। आपल्याला माहिती आहे की रमाकांत मिरादार, हरिश्चंद्र राठोड हे दोघंसुद्धा याच ठिकाणी बसत होते। गणेश, आपण दाखवूया आतमध्ये कशा प्रकारची परिस्थिती एकंदरीत आहे, म्हणजे याच ठिकाणी सध्या ईडीची ही जी सध्या सर्च ऑपरेशन्स आहेत ती सुरू आहेत। प्रशांत, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। यानंतर आपण थेट जाणार आहोत कराडमध्ये, देवेंद्र फडणवीस सध्या बोलत आहेत। आणि त्या ठिकाणी हे देखील समजलं केवळ 31व्या वर्षी ते शहीद झाले आहेत पण ते रोईंग या खेळामध्ये अतिशय नामवंत खेळाडू होते, गोल्ड मेडलिस्ट होते, त्यामुळे अशा प्रकारचा एक आमचा सैनिक हा आमच्यातनं निघून गेला त्याबद्दल त्यांच्याप्रती मी आदरांजली अर्पित करतो। आज खरं म्हणजे मोदी ॲट 9 माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यकाळाला 9 वर्ष झाल्याबद्दल आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। ही 9 वर्ष भारताच्या परिवर्तनाची आहेत, ही 9 वर्ष भारताच्या विकासाची आहेत, ही 9 वर्ष आंतरराष्ट्रीय पटलावर भारताला सन्मान देणारी आहेत, ही 9 वर्ष भारताच्या सीमा सुरक्षित करणारी आहे, ही 9 वर्ष गरीब कल्याणाचा अजेंडा राबवणारी आहेत, ही 9 वर्ष समाजातल्या शेवटच्या माणसाच्या हिताच्या योजना राबवून शेवटच्या माणसाला विकसित करून
भारताला विकासाच्या गाथेमध्ये भारताच्या विकासाच्या गाथेला वेगाने पुढे नेणारी अशा प्रकारची ही 9 वर्ष आहेत। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर या 9 वर्षांमध्ये माननीय मोदीजींनी खूप मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन केलंय। आज खरं म्हणजे मोदीजी अमेरिकेला गेले, मोदीजी देशाचे पहिले असे पंतप्रधान आहे की ज्यांना 2 वेळा अमेरिकेसारख्या जगातल्या सगळ्यात बलाढ्य देशाने स्टेट गेस्ट म्हणून त्या ठिकाणी बोलवलं आणि काल 150 पेक्षा जास्त देशाच्या प्रतिनिधींसोबत मोदीजींनी अमेरिकेमध्ये योग दिन साजरा केला। आणि खऱ्या अर्थाने आज योग जी आपली अत्यंत पारंपरिक चिकित्सा पद्धती आहे तिला संपूर्ण जगाने मोदीजींच्या नेतृत्वात स्वीकारलं। 200 पेक्षा जास्त देशांमध्ये काल योग दिवस साजरा झाला। आज आपण पाहतोय मोदीजींनी देशाच्या विकासामध्ये सामान्य माणसाला भागीदार करून घेतलं। विकास करत असताना केवळ मुठभर लोकांच्या विकासाच्या आधारावर विकासाची गाथा मोदीजींनी लिहिली नाही, तर गरीब कल्याणाचा अजेंडा हा मोदीजींनी राबवला। आणि म्हणूनच आज आपण पाहतोय मोदीजी अमेरिकेला गेले तर महाराष्ट्रातले एक नेते म्हणाले आमचे विश्वगुरु अमेरिकेला चालले आहेत, त्यांना मणिपूरला जायला वेळ नाही। मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की मणिपूर सांभाळायला आमचे गृहमंत्री अमित शाहच काफी आहेत, तिथे मोदीजींनी जाण्याची आवश्यकता नाही आहे। पण तुम्ही मातोश्रीतनं वरळीपर्यंतही गेला नाहीत आणि इकडे मोदीजींना सांगता की अमेरिकेला कशाला जाता, मणिपूरला जा। हे सांगण्याची खरं म्हणजे मला असं वाटतं त्या ठिकाणी आता जाऊ द्या शब्द वापरत नाही, पण तुम्हाला अधिकार तरी आहे का असा माझा या ठिकाणी खरं म्हणजे त्यांना सवाल आहे। पण आज मोदीजींनी महाराष्ट्राला काय दिलं, आज आपल्याला काय दिलं, आपण सगळे लोक आज या ठिकाणी बसलो आहोत याचं कारण माननीय मोदीजींनी या देशामध्ये कोविडचा टीका कोविडची लस तयार केली। परवा मी म्हटलं कोविडची लस मोदीजींनी तयार केली तर त्या ठिकाणी उद्धवजींना फारच झोंबलं, ते म्हणे लस काय मोदी तयार करतात का। मग उद्धवजी रोज सांगायचे मी राज्य चालवतो मी राज्य चालवतो, म्हणजे काय ते राज्याचं काय असा घोड्यावर बसून रथावर बसून काय त्या ठिकाणी घोडा हाकत होते का बैलबंडी हाकत होते। खरं म्हणजे मी तर म्हणेन होय मोदीजींनी लस तयार केली याचं कारण असं आहे जगाच्या पाठीवर केवळ 5 देश लसी तयार करू शकले कारण या लसीचं जे रॉ मटेरियल होतं हे 2-3 देशांजवळ होतं आणि ते दुसऱ्या देशांना मिळत नव्हतं, पण मोदीजींच्या संबंधांमुळे हे रॉ मटेरियल देखील आपल्याला मिळालं। मोदीजी स्वतः जे लस तयार करत होते त्या सायंटिस्ट लोकांकडे गेले, मोदीजींनी त्यांना ऍडव्हान्समध्ये 1800-1800 कोटी रुपये दिले आणि ही लस तयार करून घेतली। आणि ही लस तयार झाल्यानंतर भारतामध्ये 140 कोटी लोकांना कोरोनाची लस मोफत देण्याचं काम मोदीजींनी केलं। आपल्या महाराष्ट्रात 17.5 कोटी लसी मोफत मोदीजींनी दिल्या। विचार करा जर कोविडची लस मोदीजींनी दिली नसती तुम्ही आम्ही इथे बसू शकलो असतो का, काय अवस्था झाली असती, आम्ही अमेरिकेपुढे किंवा रशियापुढे कटोरा घेऊन उभं असतो आम्हाला लस द्या। त्यांनी सांगितलं असतं थांबा आधी आमच्या लोकांना देतो मग तुम्हाला देतो, परिणाम असा झाला असता करोडो लोक मेले असते, प्रेतांचा खच पडला असता आणि आम्ही आजही असे या ठिकाणी बसू शकलो नसतो। पण या देशाला एक दूरदर्शी अशा प्रकारचे पंतप्रधान मिळाले आणि त्यांनी हिमतीनं कोविडच्या काळामध्ये कोविडचा तर सामना केलाच, 80 कोटी लोकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि त्यानंतर जवळजवळ 2 वर्ष अन्नधान्य मोफत देण्याचा जागतिक विक्रम हा मोदीजींनी त्या ठिकाणी केला।
आणि युनायटेड नेशनमध्ये याचा उल्लेख झाला की जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये कोरोनामुळे लोक उपाशी राहिले, उपाशी मेले, पण भारतामध्ये एकही व्यक्ती उपाशी मेला नाही। कारण मोदीजींच्या गरीब कल्याण योजनेमध्ये 80 कोटी लोकांना मोफत अन्न हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळत होतं। आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी 25 लाख घर आपल्याला दिली। आज 25 कोटी लोक मोदीजींनी दिलेल्या घरांमध्ये हे त्या ठिकाणी त्यांना आपलं स्वतःचं छत मिळणार आहे। आज आपण बघू शकतो की या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत 71 लाख गरिबांना आरोग्याची सेवा महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी दिली। पीएम किसान योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दरवर्षी 6000 रुपये देण्याची व्यवस्थाही मोदीजींनी केली। आणि महाराष्ट्राच्या आपल्या सरकारने ठरवलं की मोदीजी 6000 रुपये देत आहेत तर आपलं सरकारही पीएम आपलं सरकारही नमो महाकिसान सन्मान योजना सुरू करेल आणि मोदीजींसोबत 6000 रुपये आपलं महाराष्ट्राचं सरकार देखील देईल। आता 12000 रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। जल जीवन मिशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 1 कोटी 12 लाख लोकांना 70 वर्षानंतर त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी हे नरेंद्र मोदीजींमुळे मिळालं ही देखील एक फार मोठी उपलब्धी आहे। आज आपण पाहू शकतो उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 39 लाख आमच्या माता भगिनींना गॅसचे सिलेंडर मिळाले, गॅसचं कनेक्शन मिळालं आणि त्यातनं चुलीपासनं त्यांची मुक्ती झाली। प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत 90 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला। पीएम स्वनिधी अंतर्गत फुटपाथ दुकानदार, पानठेलेवाला, चाय ठेलेवाला, हात ठेलेवाला यांना कोविडच्या नंतर स्वनिधीच्या माध्यमातून मोदीजींनी मदत केली। आणि मुद्रा योजनेच्या अंतर्गत 41 लाख तरुणांना या महाराष्ट्रामध्ये मुद्राचं लोन मिळालं। 41 लाख तरुण आपल्या पायावर उभे राहिले आणि मला सांगताना आनंद वाटतो यातले 50% या आमच्या महिला आणि मुली आहेत। म्हणजे 50% म्हणजे जवळजवळ 20-21 लाख महिला आणि मुलींना त्यांच्या पायावर मुद्रा योजनेचं लोन देऊन मोदीजींनी उभं केलं। अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत 40 लाख लोकांना लाभ मिळाला। सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत 23 लाख त्या ठिकाणी महिला लाभान्वित झाल्या। आणि प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या अंतर्गत 32 लाख मातांना या योजनेचा लाभ हा या ठिकाणी मिळाला। प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या अंतर्गत 10 लाख तरुणांना कौशल विकासाचा कार्यक्रम राबवून त्यांना रोजगार युक्त करण्याचं काम हे मोदीजींच्या योजनेतनं या ठिकाणी झालं। आणि आताच ज्याचा उल्लेख छत्रपती उदयन महाराज करत होते, आज ही सगळी रस्त्यांची कामं, पुलांची कामं, बोगद्यांची कामं, रेल्वेची कामं, 4 लाख कोटी रुपयाची कामं मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि त्यातनं आज महाराष्ट्रातलं चित्र हे बदलताना आपल्याला दिसतंय। आणि म्हणून गरीब कल्याणाचा अजेंडा, सामान्य माणसाला न्याय, शेतकऱ्याला न्याय हा मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेला आपण बघितला। आपल्या या जिल्ह्यामध्ये 5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो आणि या 5 वर्षामध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपण 58 TCM पाण्याचा जलसाठा हा या ठिकाणी निर्मित केला। या सातारा जिल्ह्यामध्ये त्या काळामध्ये 48,000 सिंचन विहिरी आपण तयार केल्या, 3,338 शेततळे आपण तयार केले आणि 5 वर्षामध्ये 2014 ते 2019 5 वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये 48,000 हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता तयार करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं। मध्ये 2.5 वर्ष दुसरं सरकार होतं। माझा सवाल आहे, एकतरी योजना सुरू होती का?
जयकुमारजी तुम्ही सांगा, एक तरी योजना अडीच वर्षामध्ये सुरू होती का? आपण जे पैसे दिले त्याची कामं सुरू होती. एक फुटकी कवडी देखील सातारा जिल्ह्याच्या सिंचन प्रकल्पाला मध्ये अडीच वर्षाच्या सरकारने दिली नाही. दुष्काळी भागाच्या सिंचन प्रकल्पांना एक पैसा देखील दिला नाही. आपण त्या ठिकाणी उर्मोडी सारखा प्रकल्प हा बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये आणला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याला पैसे मिळाले. प्रधानमंत्री कृषी सिंचनमध्ये धोम बलकवडी, तारळी, वांग, मोर्णा, कुडाळी हे पाच प्रकल्प आणले. त्यातला धोम बलकवडीचं काम जवळपास आपण पूर्ण केलं. जे कटापूर सारखा आपला प्रकल्प असेल, वसना वांगणा सारख्या उपसा सिंचन योजना असतील, याच्याकरता मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला. आणि त्यासोबत टेंबू सारखी योजना की ज्या योजनेतनं आमच्या सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये पाणी जाणार आणि पलीकडे सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागामध्ये पाणी जाणार या योजनेला देखील निधी आणि गती देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं. आज सकाळी सगळ्या लोकप्रतिनिधींसोबत मी सिंचनाच्या आढाव्याची बैठक घेतली आणि मला अतिशय आश्चर्य वाटलं, ज्या स्टेजला मी काम सोडून गेलो होतो 2019 साली, त्याच स्टेजला कामं ती मला पाहायला मिळाली. एकाही कामाची फेर प्रशासकीय मान्यता अडीच वर्षामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारने दिली नाही. मला असं वाटतं की कदाचित इथल्या सिंचन योजनाही शिंदेजी आणि मी कधी येतो याची वाट पाहत होत्या आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे पुन्हा आलो आणि आता त्या सिंचन योजनांना पुन्हा गती दिली आणि आता येत्या काळामध्ये फेर प्रशासकीय मान्यताही त्या ठिकाणी आम्ही देतो, त्याला निधीही उपलब्ध करून देतो आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतो. आज आपण मोठ्या प्रमाणात MIDCचा विस्तार करतो. मुंबई बंगलोर कॉरिडॉर, या कॉरिडॉरला 2014 ते 2019 काळामध्ये आपण मान्यता दिली. हा जो कॉरिडॉर आहे यातनं नवीन या ठिकाणी इंडस्ट्रीयल इकोसिस्टीम तयार होणार आहे आणि जिल्ह्यातल्या आमच्या युवांच्या हातांना मोठ्या प्रमाणात काम मिळणार आहे. आज त्याही संदर्भात मसवड सारख्या ठिकाणी एक अतिशय मोठी, अतिशय फाईव्ह स्टार, अतिशय प्रगत अशा प्रकारची MIDC आपण तयार करतो आहोत. केंद्र सरकार त्याकरता आपल्याला पैसे देत आहे, राज्य सरकार आपला हिस्सा टाकताय, केंद्राने तत्वता मान्यता देखील दिली आहे आणि आता जमीन अधिग्रहण आपण सुरू करतो की ज्याच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात उद्योग येतील आणि उद्योगातून आमच्या सामान्य तरुणाईच्या हाताला काम मिळेल. आज खरं म्हणजे जयकुमार गोरेजींनी उल्लेख केला, नुकतंच आपलं बजेट त्या ठिकाणी आलं, अनेक योजना या बजेटमध्ये आपण आणल्या. आपण बघा, खरं म्हणजे हा सगळा भाग मोठ्या प्रमाणात ऊस असलेला भाग आहे. आज आमचे साखर कारखाने जिवंत राहिले याचं एकमेव कारण आहे हिमतीने मोदी सरकारने घेतलेले निर्णय. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मनमाडच्या वागदडी धरणाची दुरवस्था झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणाला झाडं, झुडपं आणि निघालेल्या पिचिंगमुळे धोका निर्माण झाल्याची बातमी दाखवल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागा झालं. धरणाच्या पिचिंगची दुरुस्ती करण्यात येते आहे. खरं तर हे उशिराचं शहाणपण म्हणूया, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. न्यूज 18 लोकमतच्या या बातमीच्या नंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे आणि मनमाडकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची आता दुरुस्ती होईल आणि ज्या झाडा झुडपांमुळे धोका निर्माण झाला होता ते दूर केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला सक्षमीकरणासाठी अल्प उत्पन्न असलेल्या महिलांसाठी विविध बँकांकडून कर्ज योजना राबवल्या आणि कर्ज योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता काही एजन्सीची नेमणूक केली. मात्र याच एजन्सी गरिबांच्या मुळावर उठल्याचा प्रकार न्यूज 18 लोकमतनं उघड केला आहे. जुन्नरच्या शिवनेरी लोकसंचालित साधन केंद्रामध्ये गरिबांच्या कर्ज मंजुरीसाठी 2 महिला 10 जणांची लाच घेत असल्याचा आरोप करण्यात आला. तसंच लाच न दिल्यास कायदेशीरपणे मंजूर कर्ज नामंजूर करण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणी महिला आक्रमक झाल्या. शाखा अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. तसंच शाखा व्यवस्थापक प्रियंका गोरडे आणि मनीषा काळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ताई कोणतीही चुकीची कंप्लेंट घेऊन येणार नाही याच्यावर पण माझा पूर्ण विश्वास आहे. ताईंनी जे काही प्रश्न मांडलेला आहे माझ्याकडे त्याला मी 100% त्याचं सोल्युशन ताईंना देईल आणि ह्या महिलांना कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असं जे काही बँकेकडून सहकार्य लागतं ते सगळं आम्ही आत्तापर्यंत करत आलेलो आहोत आणि ह्यापुढे करणार आहोत. एक 60 महिला माझ्याकडे तक्रार घेऊन आल्या आणि ती त्यांची इथून म्हणजे त्यांना जे महिलांना त्रास होतोय हा त्रास इथे होऊ नये त्यासाठी आम्हाला ते इथे ह्या केंद्रात नकोच आहे. त्यांची व्यवस्थापक म्हणून इथून बदली करार किंवा काही जे असेल ते पण ते आम्हाला इथे नको आहे. त्यासाठी मग सर्व महिला आमच्याकडे ज्या आल्या त्यांना न्याय देण्यासाठी मी आशा तयच केलना इथे आम्ही बँकेत आलो काय अशी फरस काढून नेली याबाबत चर्चा केली तर आम्हाला बरेचसे यातून घटना कळल्यात त्यांच्या. गरीब रोजगार होतकरू महिला आणि त्या जर काही करायला निघाल्या आहेत त्यांच्यासोबत जर हे घडत असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांना स्वतःच्या पायावर उभं करू इच्छित आहे आणि त्यांच्यासाठी जर अडचणी निर्माण होत असेल तर निश्चितपणाने बँकेने आपली भूमिका मांडली आणि ते सांगतात की आमचं आणि त्यांचं टायप आहे पण त्यांना जर अडचणी येत असतील तर जाधव साहेबांनी ती जबाबदारी स्वीकारली आहे की तो तसं चुकीचं आम्ही घडू देणार नाही. शिक्षण मंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली. या प्रकाराची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर सुस्त पडलेल्या महापालिका प्रशासनाला जाग आली आहे आणि त्यांनी बातमी पाहून शाळेला भेट देत उघड्यावर बसलेल्या विद्यार्थ्यांची एका हॉटेलमध्ये तात्पुरती सोय केली. विद्यार्थ्यांना छत मिळालं असलं तरी विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी शाळा देण्याची पालकांची मागणी कायम आहे. त्यामुळे महापालिका या विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी कायमस्वरूपी इमारत देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. चक्रीवादळानं शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान केलंय. जळगाव जिल्ह्यातल्या देवारी गावात 1.5 महिन्यापूर्वी आलेल्या वादळानं जिल्हा परिषदेच्या शाळेचं नुकसान झाल्यानं विद्यार्थ्यांवर प्रांगणामध्ये बसून शिकण्याची वेळ आली. पाहूया न्यूज 18 लोकमतचा खास रिपोर्ट. देवारी जिल्हा परिषदेच्या शाळेवरील पत्रे चक्रीवादळात उडाले. तसंच शाळेच्या भिंतीही पडल्यानं मोठं नुकसान झालंय. शाळेचा एकही वर्ग बसण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना अंगणवाडीच्या खोलीत किंवा प्रांगणात बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. या शाळेच्या सर्वच खोल्या पत्रांच्या आहेत आणि ते खूप मोठ्या प्रमाणात हवा तेज असल्यामुळे सगळे पत्र उडून गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची सुद्धा गैरसोय या ठिकाणी झालेली आहे. शासनाने वेळीच मदत जर दिली तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची सोय होऊ शकते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशानंतरही प्रशासनानं दुर्लक्ष केलंय. परिणामी अंगणवाडीचा पोषण आहार देखील उघड्यावरच तयार करावा लागतोय. पाऊस सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना कुठे बसवायचं हा प्रश्न निर्माण झालाय. तर 8 दिवसात शाळेच्या दुरुस्ती करता निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. जे काही चक्रवादळामुळे नुकसान झालेलं आहे त्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषद मार्फत त्यांच्या मंजुरीसाठी आम्ही सांगितलेले आहेत. मला वाटतं ते 1-2 दिवसात ते मंजुरी होईल त्यांची दुरुस्ती होईल जेणेकरून शाळा व्यवस्थित मुलांना बसण्याची जागा मिळतील. ज्या शाळेचा आपण उल्लेख केला त्याचासुद्धा थोडा मोठा दुरुस्तीचे पार्ट असल्यामुळे त्या कामाला आपण पुढच्या वीकमध्ये प्रशासकीय मान्यता देणार आहोत आणि आमचा नियोजन आहे की पावसाळ्याच्या आधी आपण 100% त्या काम म्हणजे दुरुस्तीचे मेजर काम आहे ते करून घेणार आहोत. शाळेची अवस्था बिकट झाल्यानं त्याचा पटसंख्येवर विपरीत परिणाम झालाय. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानही होत आहे. जळगावहून नितीन नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. पालघर जिल्ह्यात भूमाफियांनी आदिवासींकडून साध्या नोटरीवर जमिनीची खरेदी केली. बुलेट ट्रेनच्या भूसंपादनात पैसा लाटण्यासाठी 70 जास्त पत्र्याची घरं उभारण्यात आली. शिगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत परप्रांतीय नागरिक सरकारची फसवणूक करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिगाव ग्रामपंचायत हद्दीतल्या सर्व्हे नंबर 464 भूमाफियांनी उच्छाद मांडलाय.
बुलेट ट्रेनच्या भूसंपादनात पैसे लाटण्यासाठी 70 पेक्षा जास्त घरं तिथं बांधण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे तिथं कुणीही राहत नाही. 4 वर्षांपूर्वी इथं अवघी 15 घरं होती. या घरांसाठी ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव घेतला गेला नाही, मात्र घरपट्टी देण्यात आली. याच सर्वे नंबरची जागा बुलेट ट्रेनसाठी संपादित होणार असल्याचं समजताच 50 घरं बांधण्यात आली. ग्रामसभेने ठराव घेतलेला होता की पेशागावमध्ये अनधिकृत अशी काही घरपट्ट्या दिल्या जाणार नाही किंवा इतर जे बाहेरचे जे लोक येतील त्यांना कोणतीच असे घरपट्टी दिली जाणार नाही. आणि तसे आधी ज्या काही दिल्या असतील माझ्या काळात तरी एकही घरपट्टी दिलेली नाही. सरकारनं आदिवासी भूमिहीन आणि शेतमजुरांना वाटप केलेली जमीन बिगर आदिवासींना विक्री करायला बंदी आहे. तरी सुद्धा बेकायदेशीर व्यवहार करून अनधिकृत घरं बांधण्यात आली. भारतीय कुटुंबांकडे घरांची मालकी हक्क दर्शवणारी कागदपत्र नसताना शिगाव ग्रामपंचायतीनं घरपट्टी लावण्याचा प्रताप केला. जो बाहेरला पर्यंत ज्यांनी ज्यांनी जागा विकलेली आहे त्याला इथून परमिशन भेटणार नाही, आपल्याकडे जी आर मिळत नाही आणि आदिवासी जागेवर कुठला कब्जा करता येणार नाही. तरी पण त्यांच्यानंतरही त्यांच्या साधी पत्र्याची घरं बांधायची चालूच होती. तरी आत्ताही परत 5 वर्ष गेल्यानंतर त्याच्यानंतरही मी आत्ता 2-3 वेळा 2-1 महिन्यात 3-4 फेरे मारल्या. त्यांना सांगितले बंद करा, ग्रामपंचायत NOC घेतले का, मला दम द्यायला लागले ते, माझ्यावर धावून आले घरावरतून उतरून. बुलेट ट्रेनसाठी जागा निश्चित झाल्यानंतर परराज्यातल्या भूमाफियांनी आदिवासींना पैसे देऊन साध्या नोटरीवर जमीन खरेदी केली. प्रकल्पाच्या मधोमध ही जागा असल्यानं अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. या घर मालकांकडून हे भूसंपादनाची रक्कम जी आहे ती लाटण्यासाठी ग्रामपंचायतला घरपट्टीचा अर्ज जो आहे तो सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. मागील 7-8 वर्षांपूर्वी काही या ठिकाणी घरं होती, मात्र सध्या या ठिकाणी जवळपास 70 पेक्षाही अधिक घरं जी आहेत ती उभी झालेली आहेत. आणि त्याच्यामुळे एकूणच ह्या सगळ्याला महसूल विभाग असेल किंवा बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काही अधिकारी असतील हे सुद्धा सामील आहेत का असा सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय. स्थानिकांना मोबदल्यासाठी सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागतात, मात्र परप्रांतीय नागरिक सरकारी यंत्रणेला हाताशी धरून गब्बर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राहुल पाटील, News 18 लोकमत, पालघर. लातूर जिल्ह्यातील 123 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. औसा तालुक्यातल्या 70 तरवाडीमध्ये घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते. गावातल्या विहिरीतून टाकीत आलेल्या पाण्यासाठी लांब रांगा लावाव्या लागतात. कितीही प्रयत्न केले तरी 4 घागरीशिवाय पाणी मिळत नाही. जिल्हा परिषदेच्या वतीनं बोरवेल आणि विहिरींचं अधिग्रहण करण्यात येत असून मागणीप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत. 4 किलोमीटरवरून 6 किलोमीटरवरून पाण्याची सोय करावी लागते आहे. आजार आला तर सुद्धा आम्हाला पाणी भेटत नाही सर. नळाचं पाणी 4 महिने येतं पण येतच नाही पाणी. हाय तर ह्या बोरचं नेऊ लागते घागरीवर डोक्यावर घागरी भरभरू दोन तर लेकराचे कोणाचे डबे होते तर होत नाही तर येळावर लेकरं शाळेवर जात नाही सर. पाण्याचा तर असा कुठली लेकरं शाळा तर जाणार सर. आमची पाण्याची पूर्ण सुविधा व्हावी प्यायची किंवा सांडायची व्यवस्था सगळी व्हावी जागच्या जागा नळाला आमच्या इथं फक्त 4 महिने पाणी येतंय. नंतर पूर्ण उन्हाळा आम्हाला सकाळ संध्याकाळ पाण्यासाठी धावधाव करावं लागते. कुठल्याही गावामध्ये सध्या टँकर सुरू नाही आहे आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा टँकरची मागणीही सध्या नाही. आणखी एक गोष्ट सांगायची की आपल्या जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक चालू असलेली योजनांच्या बळकटीकरण करणे किंवा नवीन योजनाचे काम जोरात सुरू आहे. जवळपास 899 गावांमध्ये आपली जल जीवन मिशनची योजना कार्यान्वित होत आहे आणि त्याच्यामार्फत पण टंचाई वर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या राज्यात पाणी टंचाईचं तीव्र संकट आहे. अशात संभाजीनगरमध्ये पाणी भरण्याच्या कारणावरून 2 गटात हाणामारी झाली. सुधाकर नगर परिसरात ही घटना घडली. पाणी आधी कोण भरणार यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर त्या वादाचं रूपांतर हाणामारी झालं. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तर या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. पुढच्या गोळ्याला अनाथालयाला विकण्याचा खळबळजनक प्रकार संभाजीनगरमध्ये उघडकीस आलाय. विशेष म्हणजे ज्या अनाथालयाला हे बाळ विकलं जात होतं त्या अनाथालयाकडे ना कुठला परवाना आहे ना कुठले अधिकार. त्यामुळे अनाथालयाच्या नावाखाली मुलं विकण्याच्या काळा बाजाराचं सध्या
संभाजीनगरामध्ये भांडाफोड झालाय का त्याचा तपास केला जातोय. पाहूया खास रिपोर्ट. अनाथाश्रमाच्या नावाखाली मुलांची खरेदी विक्री, आईकडून 5 लाखात बाळ खरेदी केल्याचं उघड. दामिनी पथकाच्या वेळीच हस्तक्षेपानं वाचलं बाळ. अनाथालयात चालकाकडे ना परवाना ना अधिकार. चौघांविरोधात गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू. संभाजीनगर शहरातील मध्यभागी असलेल्या शिवशंकर कॉलनीत असलेलं हे जिजामाता बालकाश्रम भरवस्तीत असलेल्या या आश्रमात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका आईनंच चक्क आपल्या 2.5 महिन्याच्या पुढच्या गोळ्याला विकण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय. महिला तक्रार निवारण केंद्राला या अनाथालयात बाळाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महिला तक्रार निवारण आणि पोलिसांच्या पथकानं अनाथालय गाठलं. संपूर्ण आश्रमाची पाहणी केली असता एका खोलीत एक बाळ झोळीत झोपलं होतं. आश्रमाचा मालक दिलीपची पत्नी सविता बाळाजवळ बसली होती. पथकानं विचारपूस केली असता पैठण तालुक्यातल्या बाबळुरूळ इथल्या सुनीता विलास सावळे यांनी भावासह 14 जून रोजी आम्हाला बाळ दत्तक दिल्याचा दावा केला. पण 2.5 महिन्याचं बाळ सुनीताचंच आहे असा कुठलाही पुरावा त्यांच्याकडे नाहीये. त्याचवेळी प्रदीप डागा हे पत्नीसह बाळ दत्तक घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच आम्ही 5 लाख रुपयांमध्ये बाळ घेणार होतो असा जबाब दिला आणि संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. आम्ही ते बालक ताब्यात घेतलं आणि सविस्तर आणि महिला व बालकल्याण समितीसमोर हजर केलं आणि बालकल्याण समितीने त्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे जे आदेश दिले आणि आम्ही काल गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये 4 आरोपी म्हणजे त्या शिशूची आई, तिचा भाऊ आणि हे जे बालकाश्रम चालवणारे आहेत पती पत्नी त्या दोघांना पण त्याच्यामध्ये आरोपी केलेला आहे. चौकशी सुनीता साबळे ही बाळाची आई नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली. 21 एप्रिल 2023 रोजी बाळाचा जन्म झाल्याचा दावा सुनीतानं आपल्या अर्जासोबत केलाय. मात्र सुनीताच्या पतीचा मृत्यू प्रमाणपत्रावर पतीचं निधन 16 नोव्हेंबर 2021 झालंय. शिवाय तिसरं अपत्य 4 वर्षांचं असल्याचं सुनीतानं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे सुनीतानं दिलेली माहिती आणि कागदपत्रांमध्ये तफावत असल्यानं सुनीता सुद्धा बाळाची आई कशावरून असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. जेव्हा पालक तिथे आले त्यानंतर मग मात्र याचा उलगडा झाला की ते बाळ त्या जे घेणारे होते बालक त्या बालकाला घेण्यासाठी झालेले आहेत आणि त्या त्यांनी सुद्धा ते आपल्याला स्टेटमेंट दिलं आहे की ते बाळ आम्ही 5 लाखामध्ये आमचा व्यवहार झालेला आहे ते बाळ घेण्यासंदर्भात. API चंदन आहेत, त्यांना त्यांच्यासोबत घेऊन जवाहरनगर पोलीस स्टेशनसोबत आपण ती कारवाई पूर्ण केलेली आहे. या संपूर्ण घटनेनंतर महिला तक्रार निवारण केंद्राच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी दिवसभर बाळाची देखभाल केली. संध्याकाळी बाल समितीच्या आदेशानं समाज मंदिराच्या ताब्यात दिलं गेलं. पण डागा यांना दिलीप बाळ विकत असल्याचं कसं कळलं, दिलीपनं यापूर्वीही असे प्रकार केले होते का, पैठणच्या महिलेला दिलीपविषयी माहिती कशी मिळाली, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. त्यामुळे या प्रश्नांच्या उत्तरातून आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. अकोला जिल्ह्यातल्या गेल्या 5 महिन्याची बालमृत्यूची आकडेवारी चिंताजनक आहे. गेल्या 5 महिन्यात 88 चिमुकल्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यातील बहुतांश मृत्यू 0 ते 1 वर्ष वयोगटातले आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यातल्या बालमृत्यूचं प्रमाण नियंत्रणात आहे, मात्र मागील 5 महिन्यातले आकडे हे चिंता वाढवणारे आहेत. सर्वेक्षण जे की PEC गाव आहेत मुख्यालयाचे आणि उपकेंद्राचे गावामध्ये जे आरोग्यविषयक जन्म मृत्यू या घटना घडतात त्या सगळ्या घटनांची आपण नोंद करतो आणि त्याच्या आधारे हे आपण मूल्यमापन करतो. एकंदरीत हे सगळे मूल्यमापन केलं तर आपण देशाच्या ॲव्हरेजमध्ये राज्याच्या ॲव्हरेजमध्ये अकोला जिल्हा हा निश्चितच 1 अर्भक मृत्यू कमी करण्यामध्ये आपण चांगलं यश संपादन केलेले. BP वाढणे, कमी वजनाची कमी दिवसाची डिलिव्हरी, इन्फेक्शन आईमधलं, आईला काही आजार झाला असेल त्यांना पण हे होतं. आणि दुसरं म्हणजे लेबर क्लासच्या ज्या महिला आपल्याकडे डिलिव्हरीसाठी येतात तर त्यांनी जो दुपारी 2 ते 3 तास आराम करायला पाहिजे ते शक्य होत नाही त्यांना,
त्या खूप लेबोरियस वर्क करतात, म्हणजे कष्ट करतात, वीटभट्ट्यांवर काम करतात. तर अशांना बाळांना जर म्हणजे आईनी विश्रांती घेतली तर बाळाचं वजन वाढण्यामध्ये मदत होते, बाळाला रक्तपुरवठा पण व्यवस्थित होतो. ही वास्तू जलाशयाच्या मुख्य भिंतीपासून राऊतवाडी गावाच्या दिशेला 1 किलोमीटरवर आहे. धरणाच्या मुख्य भिंतीवरून ही वास्तू पर्यटकांच्या नजरेस पडते. पाऊस लांबल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी साठ्यात घट झाली आहे, त्यामुळे ऐतिहासिक बेनजीर विला तब्बल 3 वर्षांनी खुला झाली आहे. छत्रपती शाहू महाराजांचं वास्तव्य लाभलेली ही वास्तू पाहण्यासाठी पर्यटक सध्या गर्दी करत आहेत. मात्र या वास्तूची प्रचंड दुरवस्था झाली असून त्याचं संवर्धन करण्याची मागणी होती आहे. 1972 दुष्काळाच्या वर्षाचा अपवाद वगळता बेनजीर विला 2016 ते 2019 खुला झाला. त्यानंतर तब्बल 4 वर्षांनी धरणातील पाणी पातळी घटल्यानं तिसऱ्यांदा बेनजीर विला खुला झाला आहे. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण जाता जाता एक नजर टाकूया राज्यातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर.